नमस्कार, मी संकेत आवटे। मार्केट पुन्हा खाली जात आहे। हसतोय का, आनंद झालाय का मला? बिलकुल नाही। याचा अर्थ काय हे पुढे हळूहळू तुम्हाला कळेल, पण त्याआधी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा, बेलकॉनला प्रेस करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी योग्य वेळेत घेऊन येत असतो। पहिली आणि महत्त्वाची बातमी हीच आहे की US ने आपले रेट्स हाईक केलेत 75 बेसिस पॉईंटने। जर व्याजदर वाढले, सोपं समीकरण आहे ना, व्याजदर वाढले तर आपण खर्च कमी करणार। खर्च कमी का करणार? कारण कर्ज आपण कमी घेणार। समजा तुम्हाला होम लोन घ्यायचं आहे, जर 2.5% कर्ज वाढलेलं असेल किंवा व्याजदर वाढलेला असेल तर तुम्ही लोन घेणार का? थांबणार ना, थांबा, थोडंसं व्याज कमी होऊ दे, मग आपण विचार करू। आत्ता 6.5% होम लोन होतं, पण आत्ता परत ते वाढताना पाहायला मिळालं आहे। इव्हन 8% बऱ्याच बँका लोन देत आहेत। 6.5 खूप कमी किंवा निग्लिजिबल किंवा देतच नाहीत असं आत्ता मानू शकतो आपण। बट भारतामध्ये कंडिशन काय आहे आणि अमेरिकेमध्ये काय आहे? अमेरिकेमध्ये म्हटलं जातं की आता मार्केट क्रॅश होणार, धुवाधार बॅटिंग चालू होणार, सेलर्सची मार्केटची वाट लागणार। पण एक गोष्ट तुम्ही पाहिली, US मार्केटच्या कंपॅरिझनमध्ये भारतीय मार्केट थोडंसं थंड आहे। US मार्केट शार्पली फॉल होत आहे, पण इंडियन मार्केट स्लो सुरू आहे का? तर आपली इकॉनॉमिक ग्रोथ ॲज कम्पेअर टू US खूप चांगली आहे। आता तुम्ही म्हणाल भारतीय रुपया तर पडतो आहे, 81 रुपयाला जाऊन पोहोचला आहे, मग तुम्ही कोणाला शिव्या घालायचं त्याला घाला। बट माझं म्हणणं हे आहे की भारतीय करन्सी अदर कंट्रीजच्या करन्सीसोबत जर तुम्ही कम्पेअर केलं ना, तर तुम्हाला कळेल की अजूनही भारतीय करन्सी स्ट्रॉंग आहे। फक्त US डॉलरबरोबर कम्पेअर करू नका, कम्पेअर करा इतर देशांबरोबर। पाऊंडसोबत कम्पेअर करा, येनसोबत कम्पेअर करा, किंवा इतर कुठल्याही देशांच्या करन्सीसोबत कम्पेअर करा। भारतीय करन्सी स्ट्रॉंग होत चालली आहे, म्हणजेच भारतीय करन्सीच्या कम्पॅरिझनमध्ये अदर करन्सीज शार्पली फॉल होत आहेत किंवा डिग्रेड होत आहेत। बट भारतीय इकॉनॉमी, भारतीय बिझनेस, भारतीय इकोसिस्टम, भारतीय स्टार्टअप येणाऱ्या 10 वर्षामध्ये राज्य करतील जगावर। स्टार्टअपबद्दल बोलतोय किंवा कंपन्यांबद्दल बोलतोय, आता कंपन्या वाढतात याचा अर्थ स्टॉक मार्केटवर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होणार, बिकॉज कंपनी म्हणजेच स्टॉक मार्केट आहे ना, किंवा कंपनीचा स्टॉक आहे ना, परफॉर्मन्स चांगला होतोय याचा अर्थ स्टॉक मार्केट सुद्धा चांगला परफॉर्म करणार, याची मला खात्री आहे। पण आत्ता काय होत आहे? चार्ट तर रेडमध्ये दिसत आहेत ना। निफ्टी आणि बँक निफ्टीचा थोडासा अंदाज घेऊ। बँक निफ्टी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं आणि निफ्टीचे पण टार्गेट्स ऑलरेडी दिले होते, ऑलमोस्ट त्या टार्गेटला येऊन पोहोचलंय। निफ्टीबद्दल तर मी ऑलमोस्ट, मला वाटतं 2 महिने झालं मी बोलतोय की इथं वर जाणार आणि इथं कन्सॉलिडेशन होणार, थोडंसं ते खाली येणार। जुन्या व्हिडिओज माझ्या अनालिसिसच्या जाऊन बघू शकता, परफेक्ट सेम तीच गोष्ट होते। आणि यामध्ये कुठलाही मोठा हातखंडा किंवा मोठी कुठली तरी माझ्याकडे जादू बिलकुल नाही, किंवा काही मिरॅकल मी करत नाही, किंवा भविष्यात काय होणार आहे याचा मला अंदाज नाही। एक चार्टवरून मी तुम्हाला अंदाज दिला होता की काय होऊ शकतं, आणि ही पॉवर आहे चार्टची फक्त। सो दॅट एक महत्त्वाची लेवल मी तुम्हाला सांगितली होती, लेवल किती रुपयाची होती? 17,400 रुपयाची। जर हा 17,400ची लेवल ब्रेक करेल तर मात्र पुढे धोका आहे, आणि 17,400 पर्यंत हा येणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि एक्झॅक्टली हा आता 17,400च्या लेवलपर्यंत येऊन पोहोचला आहे। 10-20 पॉईंटची कमतरता आहे। जर डेली टाईमफ्रेममध्ये जर तुम्ही अंदाज घेतला तर हा बॉक्स बनतो आहे। इन शॉर्ट तुम्हाला सांगितलं होतं की हा कन्सॉलिडेशनमध्ये जाणार, कारण एक रॅली येते आणि ती रॅली येण्यासाठी कन्सॉलिडेशन फेजची खूप आवश्यकता आहे। महत्त्वाचा पॉईंट हा आहे की इन्फ्लेशन वाढतंय, महागाई वाढते, वाढू दे, अमेरिकेमध्ये वाढते आहे, नो डाऊट। याच महागाईला कंट्रोल करण्यासाठी खूप ॲग्रेसिव्ह डिसिजन्स अमेरिका घेत आहे, ज्यामुळे महागाई कमी होईल। बऱ्याच मोठमोठ्या ॲनालिस्ट लोकांचं म्हणणं आहे की हे सगळं 10 वर्ष राहील, यांच्या बापाने ॲनालिसिस केलं होतं, 10 वर्ष 100% हे राहणार नाही। विसरून जा 2008चा क्रॅश घ्या किंवा मोठे मोठे कोविडचे क्रॅशेस घ्या, 10 वर्ष 15 वर्ष असंच राहील आणि रिकवर व्हायला वेळ लागेल, नाही। जमाना बदललेला आहे, तुमची ओल्ड मेथड, तुम्ही जे ॲनालिसिस 1980-90 करत होता ना, ते ॲनालिसिस आत्ता नाही चालत। सो दॅट ही मॅक्सिमम, मला वाटतं काही क्वार्टर्समध्ये 1 ते मॅक्सिमम 2 वर्षामध्ये लोक विसरून जातील की महागाई नावाचा काहीतरी प्रकार होता, आणि याला जे जी गोष्टी कारणीभूत आहेत त्या सगळ्यांवर करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतली जाईल। जर बँक निफ्टीला तुम्ही 5 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये ॲनालिसिस करायचं ठरवलंच तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल, एक्झॅक्टली या लेवलला कन्सॉलिडेशन सुरू झालेलं आहे। लेवल किती आहे? 17,420 ते आपण 25 पकडून चालू। 17,420-25 म्हणजेच 17,400च्या आसपास परत या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन सुरू झालं। मे बी माझं मत आहे हा थोडासा वर जाण्याचे चान्सेस आहेत, इकडे जाऊन रिट्रेस हा करू शकतो, कारण एवढा मोठा शार्प फॉल आला आहे ना, तर थोडीफार रिकव्हरीही होणार। बर, उद्या काय होईल? मार्केट खालीच जाणार का की एकदमच वर जाणार? मी देऊ नाही आहे, मी गॅरंटी देऊन त्या गोष्टी सांगू शकत नाही, पण त्यावर काय करायचं
हे मात्र सांगू शकतो, कारण शेवटी डॉन को पकडणं मुश्किलही नाही नामुमकिन आहे. तसंच मार्केटला पकडणं मुश्किल नाही तो नामुमकिन आहे. एखाद्या वेळेस डॉन मिळेल, आपली पोलीस ॲक्टिव्ह आहेत, उद्या जाऊन त्याला पकडून आणतील, पण मार्केटला पकडणं एवढं सोपं नाही आणि याला पकडणारा पोलीस आजपर्यंत कोणीही बनलेला नाही. सपोज तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि मार्केटला आत्ता या क्रॅशला घाबरून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय, नो, हा विचार बिलकुल करू नका. जी इन्व्हेस्टमेंट आहे ना ती तशीच ठेवा. जर करायचं असेल नवीन, वेल अँड गुड, ही वेळ परत मिळणार नाही. या वेळेपासून इन्व्हेस्टमेंट करायला खरोखर आपण सुरुवात करू शकतो. ज्या लोकांची संधी हुकली आहे, ज्या लोकांना संधी कोविडमध्ये मिळालेली नाही, त्या लोकांनी आत्ता ॲक्टिव्ह होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल उद्यापासून मार्केट पडलं तर, अरे पडू देणं चांगली गोष्ट आहे. एखादी भाजी आज तुम्ही 10 रुपयाला बाय केली, उद्या तीच भाजी तुम्हाला 9 रुपये 8 रुपयाला मिळते, काय म्हणणार? काल मी 10 रुपयाला घेतली होती आणि आज 8 रुपयाला देत आहे, नको मला, अजून स्वस्त झाल्यानंतर मी बाय करतो, नको. कसं टाईम करणार तुम्ही मार्केटला? आत्ता तांदळाचे दर भयंकर वाढत आहेत, तांदूळ महाग होत आहे. म्हणजेच एक तांदूळ बनवणारी कंपनी आहे, त्या कंपनीला याचा फायदा होणार. कुठली कंपनी काय कशी हे तुमचं तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे. बट आत्ता स्विंगसाठी कुठल्याही स्टॉकमध्ये रिस्क घेऊन इन्व्हेस्ट नका करू. स्विंग ट्रेडिंग, शॉर्ट टर्म ट्रेडिंगला जर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तो खूप विचारपूर्वक आणि स्ट्रॉंग स्टॉप लॉस लावून करायचा आहे. याच्या पुढे महत्त्वाची गोष्ट, जे लोक जॉब करतायत, रेग्युलरली मंथली इन्कम आहे, काही पैसे तुमच्याकडे प्रत्येक महिन्याला येत आहेत, अशा लोकांनी SIP करणं प्रचंड गरजेचं आहे आणि योग्य ॲडवायझरीनुसार. बऱ्याच ठिकाणी काय होतं, तुम्ही कुठल्या तरी नवीन ॲपवर जाता किंवा जुन्या ॲपवर जाता, ॲडवायझरी कुठे मिळत नाही, अंदाजे काही बाय करतो आपण कुणाच्या तरी व्हिडिओ बघून, नका करू तसं. ॲक्च्युली प्रॉपर ॲडवायझरी थ्रू या गोष्टींची इन्व्हेस्टमेंट करा. जर तुम्हाला काही गरज लागेल, मदत हवी असेल, या नंबरला कॉल करा. प्रॉपर तुमच्या पैशाचं मॅनेजमेंट आम्ही करून देतो. योग्य वेळी SIP करणं, पुन्हा मार्केट करायचं झालं तर त्यावेळी लमसम ॲड करणं, अजून मार्केट करायचं झालं तर त्यावेळी ॲड करणं, ती ॲड केलेली अमाऊंट हेवी रिटर्न देते जेव्हा मार्केट वर जातं, त्यावेळी जबरदस्त रिटर्न मिळतात. मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो या गोष्टी, फक्त आणि फक्त तुमचा फायदा व्हावा म्हणून. आणि ही वेळ पुन्हा येणार नाही, प्लीज या वेळेला सोडू नका. म्हणून लवकरात लवकर SIP करा, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करा. स्टॉक मार्केटचं काही नॉलेज नसेल, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तरी सुद्धा मदत घ्या. बट जर SIP करायची असेल किंवा लमसम मार्केटमध्ये ॲड करत राहायचं आहे, बऱ्याच लोकांना मी आत्ता सल्ला देतोय, तुमच्याकडे लमसम अमाऊंट असते ना, SIP तुम्हाला करायची नाही ना, दी बेस्ट. मार्केट पडतंय ना, ज्या ज्या वेळी ड्रॉप येईल त्यावेळी लमसम ॲड करायची. आता समजा चार्टवर तुम्हाला दाखवतोय कशाप्रकारे, थोडासा वेळ जाईल तुमचा, पण बऱ्याच कन्सेप्ट यातून क्लिअर होतील. आत्ता मार्केट या लेवलला आहे, इथून समजा इथं आलं, इथं तुम्ही 10,000 रुपयाची लमसम ॲड केली. मग कोणाचं बजेट 50,000 असेल, कोणाचं 1,00,000 असेल, कोणाचं 5,000 असेल, ज्याची जेवढी परिस्थिती बजेट तेवढं तुम्ही ॲड करा. परत मार्केट खाली आलं, पुन्हा आम्हाला विचारून तुम्ही या लेवलला इन्व्हेस्ट करू शकता. समजा इथं 20,000 असेल, तुम्ही 20,000 केलं, परत मार्केट वर गेलं, परत थोडंसं खाली आलं, तर इथे परत 30,000 केले किंवा 20,000 केले, परत मार्केट वर जाईल, तसं हे ॲव्हरेजिंग होऊन दी बेस्ट रिटर्न तुम्हाला मिळतात. त्यामुळे मार्केटला टाईम करण्यात वेळ वाया घालवू नका. लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करा, हेवी रिटर्न मिळतात. ज्यावेळी अजून मार्केट इथून डबल होईल ना, त्यावेळी परत तुमच्या डोक्यात विचार येणार, अरे पहिल्या वेळी मी केलंच नाही, आत्ता करायला पाहिजे होतं. मग तुम्ही टॉपला गेल्यानंतर इन्व्हेस्टमेंट सुरू करणार. बाकी लोक घाबरलेत. बी फिअरफुल व्हेन अदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फिअरफुल. लोक आत्ता घाबरलेली आहेत, पण तुम्ही घाबरू नका. मार्केट पडतंय ना, आनंदाने हसत अमाऊंट तयार ठेवायची. माझी अमाऊंट तयार आहे, प्रत्येक डीपला थोडी थोडी मी इन्व्हेस्ट करत जातोय. ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल, ॲव्हरेजिंगसुद्धा करू शकता जर स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग असतील. एका सेक्टरबद्दल खूप जास्त लोकांच्या मनामध्ये भीती आहे, IT सेक्टर. IT सेक्टरचं काय होईल? झिरोज होतील का स्टॉक? IT सेक्टर संपणारच का? असे बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, जाणून घ्यायचं आहे. कमेंट करा IT सेक्टर. उद्या लगेच तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल, जर आज मला 5,000 कमेंट या व्हिडिओवर मिळाले तर. सो पहिला कमेंट करून व्हिडिओला लाईक करायचं आहे, तरच तुम्हाला उद्याच्या उद्या तो व्हिडिओ कुठल्याही परिस्थितीत मी बनवून पब्लिश करणार. त्यामुळे जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.